शेवगावमध्ये कडकडीत बंद, शहीदांना वाहिली श्रद्धांजली. जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे जवानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आणि लघु उद्योजक यांनी श्रद्धांजलीचे आयोजन केले होते. शेवगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. क्रांतीचौक येथे मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि लघु उद्योजक हजर होते. वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी माजी सैनिक आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते. असा हल्ला पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने त्वरित ठोस पावले उचलावीत व त्याचा बदला घ्यावा, असेही अनेकांनी आपले विचार मांडले, अशी माहिती निषेध व सभा आयोजनकर्त्यांनी दिली. श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगेल, व्हॉट्सअपवरती गेल्या 2 दिवसापासून बरेच मेसेज व्हायरल होत आहे. ते मेसेज पाठवताना काळजी घ्या, विनाकारण काहीतरी चुकीचे मेसेज म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीचे मेसेज कोणी टाकू नका. त्याचप्रमाणे आर्मीकडून आणि सेना दलाकडून एक आवाहन करण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी झालेल्या घटनेचे जे फोटो आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते तपासासाठी किंवा इतर कामासाठी ते घेतलेले आहेत, ते बाहेर व्हायरल झालेले आहेत. कृपया ते फोटो जे आहेत त्यांच्या डेड बॉडीचे आहेत, बाकी जायचे आहेत, ते फोटो आपण व्हॉट्सअपवर कुठेही प्रसारित करू नये असं आव्हान आर्मीनेच केलेलं आहे. त्यामुळं ते एक आव्हान मी तुम्हाला करतो की ते तसल्या टाईपचे फोटो तेही तुम्ही प्रसारित करू नका आणि व्हॉट्सअपवरती मेसेज टाकताना आलेले मेसेज फक्त फॉरवर्ड करण्याचं काम करू नका. चांगले मेसेज असतील, श्रद्धांजली असेल, ठीक आहे, परंतु चुकीचे मेसेज प्रसारित करून सामाजिक वातावरण दूषित होईल किंवा कलुषित होईल अशा पद्धतीचे कुठलेही मेसेज टाकू नका. या विषयावर वरच्या लेवलवरती, गव्हर्नमेंट लेवलवरती आजच सर्वपक्षीयांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. काल कॅबिनेटची बैठक झालेली आहे आणि भारत सरकारने आणि प्रशासनाने आणि आर्मीने अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी एवढंच आवाहन करतो, धर्मातले लोक भारतीय सगळे एक आहेत. कारण काल आपण बघतो की मुसलमानांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सगळीकडे पाकिस्तानचा ध्वज जाळून त्याचा निषेध केलेला आहे. आणि भारत देश हा सर्व धर्म सर्व जाती एकत्र घेऊन जर भारतावर काही आक्रमण झालं, भारताच्या विरुद्ध कोणती कृती झाली, तर सगळे लोक एकत्र आलेले, सगळे पक्ष एकत्र आलेले. त्यामुळे याचा पक्षीय राजकारणासाठी उपयोग न करता हा सगळ्या भारत देशाने एकत्र आलं पाहिजे. आता डॉक्टरने जे सांगितलं खरं म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की एक रुपये गोळा करू का, अनेक पैसे आपण जमा करू. प्रतिनिधी राजेंद्र मराठे, महाराष्ट्र न्यूज, शेवगाव, अहमदनगर.